नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिल्यांदा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा। तर चला आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतं, मऊ लुसलुशीत आणि चवीला अतिशय चवदार लागतो, झटपटही बनवून तयार होतो। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि 1/2 वाटी नारळाचे काप करून घेतलेले आहेत। 1 दालचिनीचा तुकडा, 7 ते 8 लवंग आणि थोडीशी विलायची पावडर, काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पदार्थामुळे हा नारळी भात अतिशय चवीला अप्रतिम लागतो ते म्हणजे 1 ग्लास दूध। दूध टाकून तुम्ही 1 वेळेस नारळी भात करून पहा। इथे मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे। कुकरमध्ये न बनवता आपण पातेल्यामध्ये भात बनवणार आहोत। इथे मी 4 छोटे चमचे तूप गरम करायला ठेवलेलं होतं। आता त्यामध्ये लवंग, दालचिनी, विलायची पावडर टाकायची आहे आणि नंतर किसलेला ओला नारळ टाकायचा आहे। गॅस मात्र मंदच ठेवायचा। किसलेला ओला नारळ, ड्रायफ्रूट हे सर्व जिन्नस आपल्याला फक्त तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, त्याला जास्त भाजायचं नाही। ओल्या नारळाचे काप, ड्रायफ्रूट्स टाकून 1 मिनिटभर मंद गॅसवरती परतून घ्यायचं। आता ह्यामध्ये 1 ग्लास दूध आणि 1 ग्लास पाणी टाकून 1 वेळेस हलवून घ्यायचं। इथे मी 1 वाटी तांदळासाठी 1 ग्लास दूध आणि 1 ग्लास पाणी म्हणजे 2 ग्लास वापरलेला आहे। आता ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची। तर इथे उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये 1/2 वाटी साखर टाकायची। 1 वाटी तांदळासाठी 1/2 वाटी साखरेचं प्रमाण बरोबर आहे। इथे मी फूड कलर घेतलेला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर असाही पांढरा शुभ्र भात मस्तच दिसतो। साखर विरघळते तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया। आलेले आहे, तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये टाकून छान 1 वेळेस हलवून घेऊया। गोड भात आहे तर त्या भाताची आणखीन थोडीशी चव वाढवण्यासाठी मीठ टाकायचं आहे। नारळी भात शिजवताना मात्र गॅस मोठाच ठेवायचा आहे। मोठा गॅस ठेवतो, मोठा गॅस ठेवला तर भातातील पाणी पटकन आटलं जातं आणि म्हणून भात मोकळा सुटसुटीत होतो। मीडियम गॅसवर भात शिजवल्यामुळे हा भात अगोदरच गोड असतो आणि आटायला वेळ लागला की तो चिकट होतो। नारळी भातातील पाणी आटलेलं आहे। भातामध्ये थोडासा ओलावा ठेवलेला आहे। आता ह्यावर ताट झाकून मंद गॅसवरती 1-5 मिनटं शिजायला ठेवायचं आहे। 5 मिनिटे झालेले आहेत, गॅस बंद केलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा सुटसुटीत नारळी भात झालेला आहे। हा भात थोडासा थंड झाला की आणखीन मोकळा सुटसुटीत होतो, चवीलाही अतिशय चवदार लागतो। नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात आपला अगदी 10 मिनिटात झटपट बनवून तयार झालेला आहे। तुम्ही दूध टाकून 1 वेळेस हा नारळी भात करून पहा आणि मला कमेंट करून सांगा, अतिशय भन्नाट लागतो। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।